विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलिनीकरण झालेच नाही, तर आता ठाकरे सरकारच्या पायउतारामुळे एसटी कर्मचारी आनंदी झाले असून त्यांनी लाडू वाटून व फटाके फोडून जल्लोष व्यक्त केलाय. यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले की नवीन सरकारकडून विलिनीकरण करण्याची त्यांची अपेक्षा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एस टी कष्टकरी जनसंघ जो नव्याने उत्पन्न होत आहे आणि त्यांचे हॅलो मोर्चे साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये अर्थातच गेल्या 25 वर्षामध्ये या एस टीच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यत अशा प्रकारचे जे आंदोलन झालं ते जवळजवळ 6 महिने चाललं. परंतु त्या 6 महिन्याच्या आंदोलनामध्ये 124 कर्मचारी मृत पावले, तरीसुद्धा या सरकारला महाविकास आघाडीला जाग आला नव्हता. परंतु हो ना हो, देव सर्वांची परीक्षा बघत असतो. त्याच याच्यामधनं 124 कर्मचाऱ्यांचं जे त्यांच्या परिवारातर्फे आणि या संपूर्ण 1,00,000 कर्मचाऱ्यांच्या मनातून जे तळतळाट लागलेली होती या सरकारला, ती कुठेतरी आज संपुष्टात आलेली आहे. आणि त्या माध्यमातूनच ही सरकार आज या पूर्ण संविधानाच्या घटनेमधून बाहेर निघालेली आहे आणि नव्याने कोणती तरी सरकार आता शपथपत्र घेणार आहेत. नवीन सरकारच्या मागचं धोरण काय आहे मला माहिती नाही, पण जी नवीन सरकार येणार आहेत त्यांच्या मागे आमची अपेक्षा ह्याच आहेत की त्यांनी आम्ही ज्या प्रकारे या 6 महिन्यामध्ये जे काही मागण्या पुढे ठेवलेल्या होत्या विलिनीकरणाच्या, या एस टीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, वेतन आयोग मिळावं, या सगळ्या बाय सब जानना चाहते हैं. मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.